नमस्कार मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त प्रेमानंद घाग. मित्रांनो, आपण बघत आहोत मॅक्रो आणि मॅक्रोच्या पुढच्या चॅप्टरमध्ये आता बघणार आहोत आपण पुढचा फॉर्म कंट्रोल. पुढचा फॉर्म कंट्रोल काय? इन्सर्टमध्ये गेलो आणि बटन्सच्या बाजूला आपल्याला मिळतो कॉम्बो बॉक्स. कॉम्बो बॉक्स मी घेतला, कॉम्बो बॉक्स मी तिकडे इन्सर्ट करतो एक छोटासा कॉम्बो बॉक्स. ओके, बघा हा कॉम्बो बॉक्स आहे. कॉम्बो बॉक्सला आता इकडे मी क्लाइट क्लिक केल्यावर तुम्हाला तो खाली ऑप्शन्स येतो. म्हणजे खालचे ऑप्शन्स आणायचे कसे? खालचे ऑप्शन्स आणण्यासाठी मी इकडे कुठेतरी डेटा तयार करतो. एक टाकतो ॲपल, ॲपल बॉल, कॅट, डॉग अँड केक. मित्रांनो, फॉर्म कंट्रोलचा एक सगळ्यात मोठा असा एक डिसअडवांटेज आहे की तो कोणताही कंटेंट जो तुमचा रीड करत नाही, तो फक्त आणि फक्त नंबर्स रीड करतो. तो तुमचा आउटपुटही तुम्हाला नंबर्सच देतो. तर त्याच्याकरता आपण जर राईट क्लिक केलं, राईट क्लिक केलं, असाईन मॅक्रो केलं, असाईन कंट्रोल केलं, इनपुट रेंज केली, इनपुट रेंज आपली ही सिलेक्ट केली, आपल्याला हवी तेवढी इनपुट रेंज, इनपुट रेंज सिलेक्ट केली, ओके केली. सेल लिंक, सेल लिंक म्हणजे आउटपुट कुठे पाहिजे. तर मी आउटपुट घेतो ह्याला इकडे. ओके, आय 12 मी आउटपुट घेतो. आय 12 आउटपुट ओके केलं. ड्रॉपडाऊन किती आहेत? म्हणजे 5 आहेत. इकडे 8 ची लिमिट आहे, जास्तच आहे. 3D शेडिंग केलं. 3D शेडिंग म्हणजे लुकला जरा चांगलं वाटतं. आणि माझं आउटपुट इथे मी घेतलं, इकडे आय 12 ला घेतलं आहे ना. आय 12 ला मी फक्त हायलाईट करतो सो तुम्हाला दिसायला बरं पडेल. ड्रॉपडाऊनला तुम्हाला मिळाली बघा इकडची नावं सगळी तुम्हाला ड्रॉपडाऊनला मिळाली. कॅट केल्यावर त्याने कॅटचा जो नंबर आहे ना, तो कॅटचा नंबर टाकला. अच्छा, मी हे नंबरचा याच्याशी काही रिलेवंट नाही, हा तुम्हाला मी अंडरस्टँडिंगसाठी ठेवलेले नंबर आहेत हे बघा. बट तुम्हाला मी दाखवतो काय ते बघा. केक टाकलं तर केकचा नंबर काय? 1 2 3 4 5 बघा. अशा प्रकारे त्याने ह्या सगळ्या सिस्टममध्ये त्याने अशा प्रकारे आपण नंबर्स रिकॉग्नाईज करतो, तो कंटेंट रिकॉग्नाईज नाही करत. सो तुम्हाला ह्याचा एक सगळ्यात मोठा डिसअडवांटेज की हा कंटेंट रिकॉग्नाईज करत नाही. तुम्ही कोणताही ड्रॉपडाऊन सिलेक्शन्स घेतले किंवा काहीही केलं, कोणताही कंटेंट जरी सिलेक्ट केला, तो तो सगळ्याला एक नंबर असाईन करतो बॅकग्राऊंडला आणि त्या हिशोबाने तो नंबरचा आउटपुट देतो. तो कधीच तुम्हाला व्हॅल्यूचं आउटपुट देत नाही. फक्त आणि फक्त हे फॉर्म कंट्रोल्सवर होतं. हे तुमच्या नॉर्मल कंट्रोल्समध्ये होत नाही. म्हणजे एक ॲक्टिव्ह एक्स कंट्रोल्स आहे, दुसरा एक प्रकारचा कंट्रोल आहे इकडे, तो आहे ॲक्टिव्ह एक्स कंट्रोल. ॲक्टिव्ह एक्स कंट्रोलमध्ये असं होत नाही, तिकडे व्हॅल्यूज येतात. पण ह्याच्यामध्ये फॉर्म कंट्रोल्समध्ये फक्त तो नंबर रेकॉग्नाइज करतो. सो मित्रांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला आता कॉम्बो बॉक्स दाखवलेला आहे. कॉम्बो बॉक्सची प्रॅक्टिस करा. कोणताही ऑब्जेक्ट असेल तुमचा, हा बघा हा तुमचा ऑब्जेक्ट आहे. ओके बघा, आता मी इकडे ड्रॉपडाऊन क्लिअर झालं, डॉग टाकलं, परत 4 आलं, फूड डेटा केलं, तो पण मॅक्रो रन झाली. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही ऑब्जेक्टला तुमच्या प्रॉपर्टीज चेक करायचे. तुम्ही इकडे प्रॉपर्टीजला जाऊ शकता, त्याचं नाव चेंज करू शकता, त्याच्या वेगवेगळ्या सगळ्या प्रॉपर्टीज, तुम्हाला इकडे भरपूरशा प्रॉपर्टीज आहेत, त्याचे फॉन्ट साईज चेंज करू शकता. तुम्हाला मोठा हवं आहे, छोटं हवं आहे, काय हवं आहे ते सगळं तुम्ही इकडे चेंज करू शकता. तुम्हाला त्या प्रॉपर्टीज रीड कराव्या लागतील. रीड करून तुम्हाला अंडरस्टँड तुम्हाला ते सगळं होईल. त्याच्यावर तुम्हाला एक व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही सांगा, मी तोही व्हिडिओ बनवेन. पण टिल द टाईम तुम्ही जितकं जास्त तितकं जास्त प्रॅक्टिस करा. तुमच्या काही क्वेरीज असतील, त्या क्वेरीज तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याच्यावर तुम्हाला रिस्पॉन्स करेन. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग अँड जय हिंद.